दुर्दैवानं सरकार म्हणून, सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा, त्यांना खाते वाटायचे, त्यांना दिल्लीला जायचं यायचं, ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे आणि महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष या सरकारचं आहे. विरोधी पक्षाला योग्य आयुध असतात, त्यात गोष्टी त्यांना मांडता देखील येतात. आणि आज जो त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय, शासनाला याचं गांभीर्य आहे. राज्यामध्ये एकूण कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला. हे खरं आहे की काही भागामध्ये पाऊस कमी आहे, काही भागात पेरण्या होऊ शकलेला नाही. महोदय, असं आहे की आज 17 जुलै आहे आणि 17 जुलैची स्थिती आज महाराष्ट्राची एकंदर मान्सूनची पावसाची काय आहे हे गांभीर्यपूर्वक पाहण्याची आवश्यकता आहे. एकंदर जो मान्सून उशिरा सुरू झाला आणि आज महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये म्हणजे 50% जास्त क्षेत्रामध्ये पाऊसच नाही अशी अवस्था आहे. पेरण्या सुद्धा 20% पेरण्या फक्त झालेल्या आहेत. अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्राची आहे. शेतकरी पूर्णपणे हवाल दिलाय. एक तर गोष्ट की असं आहे की त्याच्यामध्ये पेरण्या नाही ही अवस्था आहे. मागील शेतकरी मागील सुद्धा काही महिन्यामध्ये अतिवृष्टी गारपीट याच्यामुळं खूप नुकसान त्याचं झालं. कांद्याच्या बाबतीतली परिस्थिती वाईट झाली, त्याला आपण 350 अनुदान जारी, परंतु ते मदत सुद्धा पोहोचली नाही. या वेळेस सुद्धा पेरण्या नाही. माननीय मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदय आमचे पारनेरला नगर जिल्ह्यामध्ये गेले होते, 8 दिवसामध्ये मदत पाठवतो असं शब्द दिला, तो पूर्ण केलेला नाही अशा अवस्था आहे. या सगळ्या अवस्था जी संपूर्ण आहे आणि याच्यामध्ये बियाणाच्या बाबतीत, खतांच्या बाबतीत बोगस बियाणं खतं हे मोठ्या प्रमाणावर बाजारमध्ये आलेले आहेत. काही टोळ्या, सरकारी टोळे असं दाखवून हप्ते वसूल करण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये चाललेला, अशी ही परिस्थिती झालेली आहे. आणि ह्या सगळ्या अवस्था आहे. पण दुर्दैवानं सरकार म्हणून, सरकार म्हणून आज कोणतंही लक्ष या शेतकऱ्याच्या या परिस्थितीकडे नाही. त्यांना मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा, त्यांना खाते वाटायचे, त्यांना दिल्लीला जायचं यायचं, ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्याकडे आणि महाराष्ट्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष या सरकारचं आहे. आणि म्हणून आजच चर्चा ही गंभीर परिस्थिती आहे, तातडीची परिस्थिती आहे. आणि म्हणून हा स्थगन प्रस्ताव मी आज मागितला आहे की ही सगळी पुढचं जे कामकाज ते थांबावं आणि चर्चेला सुरुवात करावं असा आग्रह माझा आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे विरोधी पक्षाला योग्य आयुध असतात, त्यात गोष्टी त्यांना मांडता देखील येतात. आणि आज जो त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय, शासनाला याचं गांभीर्य आहे. राज्यामध्ये एकूण कालच माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आढावा घेतला. हे खरं आहे की काही भागामध्ये पाऊस कमी आहे, काही भागात पेरण्या होऊ शकलेला नाही. मागील वर्षीच्या तुलनेत, मागील वर्षीच्या 80% पेरण्या झालेल्या आहेत. मागील वर्षी या काळामध्ये जेवढ्या पेरण्या झाल्या होत्या त्याच्या 80% झाल्यात, पण त्यातही पुणे विभाग जो आहे त्याच्यामध्ये पेरण्या कमी आहेत, नाशिक विभागातल्या काही भागामध्ये पेरण्या कमी आहेत. त्यामुळे या संदर्भात आता आपण IMD जो काही आपल्याला अहवाल मिळालेला आहे, या अहवालाप्रमाणे येत्या काळामध्ये पुढचा आठवडाभर पाऊस दाखवलेला आहे आणि म्हणून या पेरण्या योग्य प्रकारे होतील. पण कालच या संदर्भात एक समिती देखील तयार करण्यात आलेली आहे, एक कंटिंजन्सी प्लॅन देखील तयार करण्यात आलेला आहे की समजा पेरण्या होऊ शकल्या नाहीत, त्या उशिरा झाल्या, क्रॉप फेलियर झालं, दुबार पेरणीची वेळ आली, तर त्याचा एक कंटिंजन्सी प्लॅन देखील शासनाने तयार केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, असं नाही तर जवळजवळ गेल्या वर्षभरामध्ये 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना विविध मदतीपोटी देण्यात आलेले आहेत. अगदी आपण जर विचार केला तर जे काही नियमित शेतकरी आहेत, नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत, त्यातल्या 16.5 लाखांपैकी फक्त 50,000 शेतकरी बाकी आहेत. बाकी सगळ्या लोकांना दिल्या आहेत आणि जे बाकी आहेत ते फक्त त्यांचं KYC न झाल्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी विरोधी पक्षाला चिंता आणि सत्तारूढ पक्षाला चिंता नाही अशी परिस्थिती नाहीये. आम्ही या संपूर्ण परिस्थितीकडे नजर ठेवून आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील.